डोंबिवली एमआयडीसीमधून शिंदे सेनेचे लोक हप्ते गोळा करतात, संजय राऊतांचा गंभीर आरोप. डोंबिवली एमआयडीसीमधील एका कंपनीत पुन्हा एकदा मोठी आग लागलेली आहे. स्फोटांचे आवाज येत असल्याने डोंबिवली हादरली आहे. यामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. डोंबिवलीत पुन्हा आग लागल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे. डोंबिवलीमधील कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा, या ज्या घटना होत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, असं राऊत बोलत होते. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, संपूर्ण एमआयडीसीमधून शिंदेसेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील. एमआयडीसीमध्ये बेकायदेशीर कामे सुरू आहेत. पोलिसांपासून शिंदेंच्या लोकांपर्यंत लाखो करोडोंचे हप्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून घ्या. नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत, यापेक्षा मोठे नेते व्हावेत, आमचे मित्र आहेत. ते चार विधानसभेच्या विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत. त्याच्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ हा गेले 40 वर्ष शिवसेना जिंकते आहे. आमची परंपरागत जाग आहे. अगदी सुधीर जोशी, प्रमोद नवलकरांपासून ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील, आता अनिल परबुवे. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे. इथे कसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का? तर अजिबात नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा. आमचा उमेदवार तिकडे गेला कुठे दुसरा पक्ष, हे जरी खरं असलं आत्ता अचानक, तरी त्या जागेवरती फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती. पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये स्फोट झालाय. आपण बघितलं 2 आठवड्यापूर्वी झालं, राज्य सरकारचं लक्ष नाही त्यांनी सांगितलं. त्या सगळ्या एमआयडीसी मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे आता द्यावे लागतील. किती बेकायदेशीर कामं तिकडे सुरू आहेत आणि पोलिसांपासून शिंदे सेनेच्या लोकांपर्यंत लाखो कोट्यवधीचे हप्ते महिन्याला कसे जातात एकदा तुम्ही तपासून घ्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, डोंबिवली.